सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. राज्य सरकार ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित राखण्यास पूर्णतः अपयशी ठरत आहे असं म्हणत ओबीसी समाज रस्त्यावर उतरत आहे. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी संघटनांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी आरक्षण पूर्ववत करा आणि आता ओबीसी समाजाचा उद्रेक होऊन ते रस्त्यावर उतरतील असा इशारा ओबीसी संघटनांकडून देण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी विजयंती बहुजन परिषदेच्या माध्यमातून ही निदर्शने करण्यात आली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणीही करण्यात आली. काल जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला ते सर्व ओबीसी यांच्यावर भरपूर अन्यायकारक आहे. कारण का दोन्ही शासन, महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, या दोघांकडे इम्पिरिकल डेटा मागितलं आलं होतं. 2016 साली केंद्र सरकारने सांगितलं का आमचं इम्पिरिकल डाटा 98% सेफ आहे, पण आता केंद्र शासन सांगतं का 48% सेफ आहे. हे ज्याच्या तर थोडंसं केंद्र तफावत जाणवती. आणि शासनाचं महाराष्ट्र शासनाचं बी असं आहे का मोठमोठे आमचे ओबीसीचे मंत्री शासनात आहे, महाराष्ट्र शासनात आहे, त्यांचंही काम होतं का इम्पिरिकल डाटा लवकरात लवकर करावं. आयोगाने जे इम्पिरिकल डाटा सबमिट केलं ते सुप्रीम कोर्टाने तारीख नाही, फक्त तारीख नाही आणि पूर्ण इम्पिरिकल डाटा नाही म्हणून रिजेक्ट केलेला आहे. आमची मागणी अशी आहे, सर्व ओबीसी बांधवांची मागणी अशी आहे, येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद हे जी निवडणूक आहे हे ओबीसी शिवाय घेऊ नये. आज काय आम्ही आमच्या सर्व संघटना, बीड जिल्ह्यातील सर्व संघटना निदर्शने केले आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं येणाऱ्या निवडणुका हे ओबीसी शिवाय घेऊ नये.